नमस्कार मित्रांनो, जेव्हा काही रोटरला कशा प्रकारे गोळ्या बसवले याच्यामुळे काय फायदा होतो ते तर तुम्हाला दिसणारच आहे। हा रोटर 36 ब्लेड आहे, ट्रॅक्टरच्या टायरच्या मध्ये चालतो हा रोटर। आणि हे जे दाते बसवल्यामुळे काय होतं, जे कच्चं राहतं टायरखाली ते पण निघून जातं आणि रोटर पण खोल जातो। इथं बघा तुम्ही कशा प्रकारे चालतं, ते कशा प्रकारे काम करतं। वावराच्या चारही कडेला वावर तुटलेला असल्यामुळे कडक येतं आणि कडेला जास्त रोटर लागत नाही। तर मग गोल्ले असल्यामुळे कडेला पण रोटर लागतो आणि मंदी पण चालल्यानंतर रोटर छोटा असल्यामुळे टायर खाली राहून जातं। असं रोटर चालवल्यावरती कळत नाही, पण ज्यावेळेस आपण उकरून बघतो त्यावेळेस समजतं की टायरच्या खाली कच्चं राहिलं आहे। तर मग गोळ्यांमुळं काय होतं, जे कच्चं राहिलेलं आहे ते पण निघून जातं। हे बघा तुम्ही, इनकमिंग वॉइस कॉल। हिरो 439 प्लस ट्रॅक्टर, न्यू पॉवर सिरीजचा ट्रॅक्टर आहे, पॉवर हाऊस सिरीजचा 45 हाऊस पॉवर कॅटेगरीचा ट्रॅक्टर आहे। बघ कशा प्रकारे चालतोय, रोटर हा 36 ब्लेड आहे। ते गोले टाकण्यामुळे जे टायरांखाली सुकायचं ते आता राहत नाही आणि 10 ते 12 घरक्यान मागं, कारण पहिले रोटरचे जे टायर चालते डायरेक्ट म्हणजे हाकावं लागायचे, आता कडेला हाकावं लागतं। या ट्रॅक्टरचा परफॉर्मन्स खूप भारी आहे, लो सेकंडमध्ये चालू आहे ट्रॅक्टर, एकदम स्मूथ चालतो। हा विघ्नहर्ता कंपनीचा रोटावेटर आहे, बघा क्वालिटी, रोटर पण खूप खाली जातोय। व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच प्रकारची नवीन नवीन व्हिडिओ येत राहते चॅनलवरती।